गोरेगावच्या फिल्म सिटी परिसरात उभारलेला हा सेट हुबेहूब अगदी काश्मीरची आठवण करून देणारा हा सेट आहे लम्हा या सिनेमाचा. लम्हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे राहुल ढोलकिया आणि निर्माता आहे संजू बाबाचा मित्र बंटी वालिया. फिल्म इज बॅकड्रॉप कश्मीर पे आहे. इट्स ऑन टेररिझम. इट्स वन ऑफ द ओनली रिअलिस्टिक फिल्म्स दैट हैव एक्चुअली बीन मेड ऑन कश्मीर विद सच अ बिग स्टार कास्ट. इसका खर्चा कुछ 6 करोड़ के आसपास है इस सेट का, क्योंकि ये 3 एकड़ का सेट है और इसमें आपने देखा होगा कि बहुत बारीकी से काम किया गया है. या सिनेमात संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे आणि तोही एका वेगळ्या लुक मध्ये. ही इज अ मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिसर. तो ही इज इन हिज लेट 40s. तो उसके हिसाब से हम लोग ने प्लान किया कि थोड़ा सॉल्ट एंड पेपर लुक रखें और जो आई थिंक इट्स अच्छा जा रहा है पिक्चर के लिए. बॉलिवूड मध्ये दहशतवादावर बरेच सिनेमे येऊन गेले पण आता लम्हा हा सिनेमा काश्मीरचा दहशतवाद घेऊन आपल्या समोर येतोय. या सिनेमाचा काही भाग हा काश्मीर मध्ये शूट करण्यात आलाय पण पुढे सुरक्षेच्या प्रश्नांवरून सिनेमाचा सेट मुंबईत उभा करावा लागला. जून 2009 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद बोधारेसह मनाली पवार, IBN लोकमत, मुंबई.